नमस्कार मित्रांनो, आज आपण साउथ आफ्रिका येथील बोर गोट भारतामध्ये कितपत सक्सेस आहे, त्याची वजन वाढ कशी आहे आणि एका एका बोकडाची एका एका शेळीची किंमत 10 ते 15 लाखापर्यंत आहे, आपणही असा बिझनेस करू शकतो। इथे आमचा हा शेळी पालनाचा प्रकल्प आहे। हा प्रकल्प साधारणतः 1 एकर जागेमध्ये आहे। भारतातील आफ्रिकन बोर मध्ये म्हणा अशी वजन वाढ मिळाना, त्याच्यासाठी मग आम्ही आफ्रिकेत जाऊन ह्या फुल ब्लड साउथ आफ्रिकन बोयर शेळ्या ज्या आम्ही इम्पोर्ट केल्या। तर मी असं ऐकलंय की आपल्या फार्म मधून 10 ते 15 लाखापर्यंत एक एक बोकडाची विक्री केली जाते, नेमकी याचं वैशिष्ट्य काय आहे? जाणकार व्यक्ती ब्लडलाईन बघून आणि चांगले गुणधर्म बघून आमचे बोकड हे खरेदी करतात, त्यामुळेच गुण वैशिष्ट्य असल्यामुळे ह्या बोकडाला ते 9-10 लाख रुपये 15 लाख रुपये किंमत द्यायला तयार होतात। आम्ही आजपर्यंत सर्वात टॉपचा जो बोकड विकला आहे तो 10 लाख रुपये किमतीचा आहे आणि सर्वात टॉपची जी मादी विकली आहे ती साधारणतः 15 लाख रुपये किमतीची आहे। माझ्याकडे जवळपास 125 आसपास सर्व जनावर आहेत आणि ह्या सगळ्यांसाठी आमच्याकडे एक 3 एकर क्षेत्र आहे चाऱ्याचं, ज्याच्यामध्ये आम्ही दशरथ घास, मेथी घास, तुती, हदगा आणि नेपियर असे वेगवेगळ्या प्रकारची खाद्य वापरतो। फार्म वरती तयार झालेले पिल्लं ही साधारणतः आम्हाला एका वर्षामध्ये 90 किलो ते 100 किलो पर्यंत वजन वाढ देतात। तर तयार होणारी पिल्लं ही मुख्यत्वे करून हे ब्रीडिंग पर्पज साठी विकली जातात। मला आपण कुठे कुठे विकता म्हणजे? हा माल मुख्यत्वे करून आम्ही संपूर्ण भारतभर, जसं आम्हाला शक्यतो बरेचसे ग्राहक हे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांश मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि शेळीपालन म्हटलं की भरपूर शेतकऱ्यांना शेळीपालन करावं असं वाटतंय। तर मी आज अशा एका फार्मवरती आलेलो आहे, ह्या फार्मवरती फक्त आपल्याला बोर शेळ्या बघायला मिळतील आणि त्यातली त्यात ह्या इम्पॉर्टंट बोर आहेत। शेळ्यांच्या संगोपनाविषयी सविस्तर आपण माहिती आज टकले साहेबांकडून घेणार आहोत। नमस्कार टकले साहेब, आमच्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। भरपूर भारतभरातून शेतकरी आपल्याला बघतायत, तर शेतकऱ्यांना आपला एक छोटासा परिचय द्या आपण। मी लक्ष्मण नानाबा टकले, राहणार महूद बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। महूद येते पंढरपूर पासून 1-20 किलोमीटर वरती महूद आहे। इथे आमचा हा शेळी पालनाचा प्रकल्प आहे। हा प्रकल्प साधारणतः 1 एकर जागेमध्ये आहे आणि आमच्याकडे गेले 10 वर्षापासून शेळी पालन होते। पूर्वी देशी शेळ्यांचं संगोपन करत होतो, त्याच्यानंतर आम्ही वजनवाढीसाठी आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या खरेदी केल्या। त्याच्यात भारतातील आफ्रिकन बोरमध्ये म्हणावं अशी वजन वाढ मिळाना, त्याच्यासाठी मग आम्ही आफ्रिकेत जाऊन ह्या फुल ब्लड साउथ आफ्रिकन बोयर शेळ्या ज्या तुम्ही आता पाठीमागे बघू शकता त्या शेळ्या आम्ही इम्पोर्ट केल्या आणि त्याचं प्रोडक्शन करून आम्ही ह्याची नर पिल्ले जी आहेत ही पैदाशीसाठी विकतो। सर असं ऐकलंय की मी तुमच्या विषयी भरपूर मी ऐकलं होतं आणि आज मला योग आला तुमच्या फार्मवर येण्याचा। मी असं ऐकलंय की आपल्या फार्म मधून 10 ते 15 लाखापर्यंत एक एक बोकडाची विक्री केली जाते, नेमकी याचं वैशिष्ट्य काय आहे आपण कसं करू शकतो याच्याविषयी थोडस? सर्वप्रथम आम्ही ही जी आफ्रिकन बोर जात, जी फुल ब्लड आफ्रिकन बोर जात आहे, ही आफ्रिकेमधनं इम्पोर्ट केली। ह्या जातीचे वैशिष्ट्य असे की ही जगामध्ये वजन वाढीसाठी सर्वात उत्तम समजली जाणारी जात आहे बोर शेळ्यांची। याची नैसर्गिक क्षमता एवढी स्ट्रॉंग आहे की हे कुठल्याही वातावरणामध्ये स्वतःला सामावून घेतात। आम्ही ज्यावेळेस भारतामध्ये ह्या शेळ्या 2017 साली प्रथमतः भारतामध्ये इम्पोर्ट केल्यानंतर याची जी काही पिल्लं तयार झाली ह्याचा रिझल्ट आम्हाला अतिशय सुंदर आला। दिवसाला सरासरी 300 ते 400 ग्राम वजन वाढ मिळते याची। एक वर्षाचे बोकड साधारण 100 किलो अदंत जातात आमच्याकडचे। ह्याच कारणाने आमच्याकडे जे पैदाशीचे नर आहेत मॅक्सेल, मेगावॅट, मास्टर,
ह्या पैदाशीच्या नरांपासून आम्ही खूप उत्तम प्रतीचं ब्रीड डेव्हलप केलं आणि त्याला पूर्ण भारतभर भारतच्या शेजारच्या देशांमधूनही चांगली मागणी आहे आणि जाणकार व्यक्ती ब्लडलाईन बघून आणि चांगले गुणधर्म बघून आमचे बोकड हे खरेदी करतात. त्यामुळेच गुणवैशिष्ट्य असल्यामुळे ह्या बोकडाला ते 9-10 लाख रुपये 15 लाख रुपये किंमत द्यायला तयार होतात. आम्ही आजपर्यंत सर्वात टॉपचा जो बोकड विकला आहे तो 10 लाख रुपये किमतीचा आहे आणि सर्वात टॉपची जी मादी विकली आहे ती साधारणतः 15 लाख रुपये किमतीची आहे. सर्वसाधारणपणे बोकड्याचे दर हे 2 लाख रुपयापासून पुढे चालू होतात आणि मादीचे दर हे साधारण 4 लाख रुपयापासून पुढे चालू होतात. हे डिपेंड करतं ह्या बोकडांच्या जिनेटिक्सवरती, त्यांच्या डेव्हलपमेंटवरती आणि त्यांच्या ग्रोथवरती. सर, आता एकंदरीत आपल्या ह्या फार्मवरती किती शेळ्या आहेत आणि या शेळ्यांसाठी चाऱ्याचं नियोजन असन, बाकी नियोजन असन, याच्याविषयी काय सांगू शकाल? आत्ता माझ्याकडे जवळपास 125 आसपास सर्व जनावर आहेत. सर्व शेळ्यांनी बोकड पिल्लं मिळून 125 ॲनिमल आहेत. यामध्ये साधारणतः 70 मादे आहेत आणि बाकीचे पिल्लं आहेत जे पैदाशीचे जन्मलेले आहेत आमच्या इथं. आणि ह्या सगळ्यांसाठी आमच्याकडे एक 3 एकर क्षेत्र आहे चाऱ्याचं, ज्याच्यामध्ये आम्ही दशरथ घास, मेथी घास, तुती, हदगा आणि नेपियर असे वेगवेगळ्या प्रकारची खाद्य वापरतो. याच्यामध्ये मेनली दशरथ घास आणि मेथी घास, तुती आणि हदगा हे 3 जे 4 आयटम आहेत हे आम्ही शेळ्यांना पौष्टिक असल्यामुळे आणि वजनवाढीला वेग चांगला देत असल्यामुळे हे चाऱ्यासाठी वापरतो. सर, आता मला म्हणायचं आहे, आता याची जी होणारी जी पैदास आहे, किती किलोपर्यंत याची वजन वाढ असते आणि एका शेळीचं वजन जास्तीत जास्त किती भरू शकते? आफ्रिकन बर जात जी आहे साऊथ आफ्रिकेतील, ही साधारणतः मॅच्युअर मादीचं वजन हे साधारणतः 100 किलो ते 120 किलो पर्यंत जातं आणि मॅच्युअर नराचं वजन जे आहे ते साधारणतः 125 किलो ते 150 किलो पर्यंत जातात. आमच्या फार्मवरती तयार झालेले पिल्लं ही साधारणतः आम्हाला एका वर्षामध्ये 90 किलो ते 100 किलो पर्यंत वजन वाढ देतात आणि माद्या ह्या साधारणतः 70 ते 80 किलो पर्यंत जातात. पहिल्या गटाच्या माद्या आमच्याकडे साधारणतः 100 किलो पर्यंत गेलेले रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आता सरासरी विक्रीचं स्वरूप आपल्या फार्मवरती कसं असतं? आमच्याकडे तयार होणारी पिल्लं ही मुख्यत्वे करून हे ब्रीडिंग पर्पज साठी विकली जातात. जे दुसरे फार्मर आहेत ज्यांच्याकडे शेळ्या आहेत हे त्यांच्या पिल्लांचा वजनवाढीचा वेग वाढवण्यासाठी, कमी वेळामध्ये जास्त वजनवाढ मिळवण्यासाठी आमच्याकडचे पैदाशीचे नर क्रॉसिंगसाठी घेऊन जातात. त्यांच्याकडे असणाऱ्या शेळ्यांना ते नर क्रॉस करतात आणि त्या नरापासून जी पिल्लं मिळतात त्यांना सर्वसाधारणपणे त्यांना अगोदर जेवढं वजन मिळत होतं त्याच्यामध्ये साधारणतः 30% ते 40% वजनवाढ एक्स्ट्रा मिळते. याच्यासाठी मुख्यत्वे करून आपण पैदाशीसाठी हा माल विकतो. आणि हा माल आपण कुठे कुठे विकता? म्हणजे हा माल मुख्यत्वे करून आम्ही संपूर्ण भारतभर, जसं साऊथ इंडिया आहे, नॉर्थ इंडिया आहे, ह्या दोन्ही ठिकाणी विकतो. तसेच भारता शेजारील जे काही देश आहेत जसे नेपाळ वगैरे आहे, अशा देशांमध्येही आमचे जनावर गेलेले आहेत. आता एखाद्या व्यक्तीला, शेतकऱ्याला समजा तुमचा फार्म बघायला यायची इच्छा असेल, काही खरेदी करायची इच्छा असेल, म्हणजे याचं नेमकी स्वरूप कसं आहे, ऑनलाईन ऑफलाईन? आम्हाला शक्यतो बरेचसे ग्राहक हे फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधतात, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, आणि संपर्क साधल्यानंतर त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हे बघून आम्ही त्यांना फोटोज व्हिडिओ देतो आणि त्यानुसार मग त्यांना जे पसंत पडेल ते खरेदी करतात आणि मग त्यांना एकतर डिलिव्हरी आम्ही पोच करतो किंवा ते येऊन घेऊन जातात. म्हणजे दोन्ही पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण. समक्ष इथं फार्मवरती येऊन चॉईस पण करून खरेदी करू शकतात. हो, तर यासाठी आपला पत्ता आणि मोबाईल नंबर जर कळला तर खूप चांगलं होईल. आमचा पत्ता हा मोहित बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथे आहे आणि माझा फोन नंबर आहे 88-88-03-99-99. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण
साउथ आफ्रिका येथील बोर गोट भारतामध्ये कितपत सक्सेस आहे, त्याची वजन वाढ कशी आहे आणि एका एका बोकडाची एका एका शेळीची किंमत 10 ते 15 लाखापर्यंत आहे, आपणही असा बिझनेस करू शकतो? अधिक नॉलेज घेण्यासाठी संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सरांनी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता, त्यांना माहिती विचारू शकता आणि जर कोणाला खरेदी विक्री संदर्भात चर्चा करायची जर असेल तर सविस्तर तुम्ही त्यांच्या फार्मवर पण येऊ शकता आणि फोन करून त्यांना विचारू शकता। तर असेच आपण अजून संपूर्ण यांच्या फार्म मध्ये व्हिडिओज बनवणार आहोत, तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल आपण जे व्हिडिओ बनवणार आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल। तर थांबूया आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान, धन्यवाद।